मृतदेह आढळला ठाण्याच्या गायमुख परिसरात। क्रीडा सभापतीच्या कार्यालयाला ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी ठोकले टाळे। छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टर मार्डने पुकारलेल्या संपात झाले सहभागी। ठाण्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच। ठाणे पश्चिमेला स्टेशन बाहेर उभारलेल्या सॅटिसवर बसची वाट पाहताना नागरिकांना ऊन पावसाचा सामना करावा लागू नये यासाठी येथे घुमटाकार छत उभारण्याचे काम डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे। मात्र जुलै महिना उजाडला तरी हे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत। आता या कामासाठी ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे, त्यामुळे या पावसाळ्यातही ठाणेकरांना हाल सोसावे लागणार आहेत। ठाणे स्टेशन बाहेरील परिसरात बस, एसटी, रिक्षा आणि प्रवाशांची कायमच गर्दी असते। सॅटिसमुळे परिवहनच्या बस सॅटिसवर थांबू लागल्या। येथे बससाठी कायम भली मोठी रांग लागलेली असते, मात्र वर छत नसल्यामुळे सॅटिसवर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना ऊन पावसाचा सामना करावा लागतो। त्यावर उपाय म्हणून सॅटिसला छत घालण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले। सॅटिसवर कायम वर्दळ असल्याने छताच्या कामात दिरंगाई होत असल्याचा दावा प्रशासनाकडून आधीपासूनच केला जात होता, त्यामुळेच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी 1 जून पासून सॅटिसवरील बसच्या मार्गात बदल करण्यात आला होता। तब्बल आठवडाभर चाललेल्या या कामात सॅटिसवर छत घालण्यासाठी 30 मिलीमीटर आकाराचे लोखंडी बीम्स वर्तुळाकार पद्धतीने वेल्डिंग करून क्रेनच्या सहाय्याने जोडण्यात आले। बसच्या मार्गिकांमध्ये बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले। छताचा सांगाडा पूर्ण झाल्यावर पावसाने उघड दीप दिल्यास 20 ते 25 जून पर्यंत छत घालण्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेऊनही फायबरचे छत बसवण्यासाठी हुकांचे वेल्डिंग करण्याचे काम संपलेले नाही। दिवसा सॅटिसवर बसची वर्दळ असल्याने वेल्डिंगचे काम रात्री करावे लागते, त्यानंतर फॅब्रिकचे छत बसवण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा शेवट उजाडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ऐरोलीतील बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय मुलीचा मृतदेह ठाण्याच्या गायमुख परिसरात आढळला आहे। नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणाऱ्या 8 वर्षीय फ्रान्सेला ही 4 दिवसापूर्वी शाळेतून घरी येत असताना बेपत्ता झाली होती। याबाबत नवी मुंबईच्या रबाले पोलीस स्टेशन मध्ये तिच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती। या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी 11 पथके तयार केली होती। त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून या मुलीचे अपहरण करणाऱ्या तिच्या काकाला रबाले पोलिसांनी अटक केली। त्या काकाने त्या मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी टाकला होता त्या ठिकाणी पोलीस घेऊन आले असता ठाण्यातील गायमुख येथील झुडपात कुजलेल्या अवस्थेत तो मृतदेह आढळला। त्यानंतर पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात पाठविले आहे। तर त्या काकाने तिचे अपहरण करून तिची हत्या का केली या सर्व घटनेचा तपास रबाले पोलीस करीत आहेत। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB च कर्तव्य। क्रीडा सभापतींच्या कार्यालयाला ठाणे महापालिका आयुक्तांनी टाळे ठोकले आहे। ठाणे महापालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक सभापतींच्या कार्यालयाला महापालिका प्रशासनाने टाळे ठोकल्याचा प्रकार काल घडला। या प्रकाराने भडकलेल्या या समितीच्या सभापतींसह सदस्यांनी थेट महापालिका मुख्यालयातच
तळ मजल्यावर खुल्या जागेत खुर्ची आणि टेबल टाकून बैठक घेण्याचे ठरवले. त्यानुसार तयारी केली होती, परंतु याची कुणकुण लागल्याने अतिरिक्त आयुक्तांनी या ठिकाणी धाव घेऊन सदस्यांची मनधरणी करून हे प्रकरण शांत केले. मागील आठवड्यात ठाणे महापालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींची निवड झाली. त्यानुसार क्रीडा आणि सांस्कृतिक सभापतीपदी शिवसेनेच्या संभाजी पंडित यांची निवड झाली. दादोजी कोंडदेव क्रीडागृहात या समितीचा संपूर्ण कारभार चालत असल्याने त्यांना त्या ठिकाणी कार्यालय देण्यात आले आहे. परंतु असे असताना त्यांनी महापालिका मुख्यालयातील तळ मजल्यावर बुधवारी सायंकाळी कार्यालय सुरू केले. विशेष म्हणजे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त के डी निपुरते हे सेवानिवृत्त झाल्याने त्याच कार्यालयाचा ताबा त्यांनी घेतला होता. परंतु ते एका अधिकाऱ्याचे कार्यालय असल्याने आणि उद्या त्या ठिकाणी नव्याने अधिकारी येणार असल्याने अशा प्रकारे कार्यालय सुरू करणे चुकीचे असल्याचे सांगून स्टेडियम मध्ये कार्यालय असताना पुन्हा दुसऱ्याला कार्यालय देता येऊ शकत नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. बुधवारी या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या नावाची पाटीही लावली गेली होती, परंतु गुरुवारी ही पाटी काढून प्रशासनाने कार्यालयालाही टाळे ठोकले. दरम्यान या समितीची बैठक दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये सुरू होती, त्याचवेळी हा प्रकार घडला. त्याची माहिती समितीच्या सदस्यांना मिळताच ते भडकले. त्यानंतर सभापती संभाजी पंडित यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी ठाणे महापालिकेत धाव घेऊन या घटनेचा निषेध केला व थेट महापालिका मुख्यालयातील प्रवेशद्वारावरील मोकळ्या जागेतच समितीची बैठक घेण्याचे निश्चित झाले. परंतु याची खबर लागल्याने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी त्वरित सभापती तसेच सदस्यांची समजूत काढल्याने हे प्रकरण निवळले. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. टीजीएसबी ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. टीजीएसबी सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टर मार्डने पुकारलेल्या संपात सहभागी झाले होते. मार्डने आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही प्रतिसाद दिला होता. या रुग्णालयातील सुमारे 87 निवासी तथा शिकाऊ डॉक्टरांनी बंद मध्ये सहभाग घेतला. मात्र पालिकेच्या सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे या संपाचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचे शिवाजी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुरुडकर यांनी सांगितले. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी मार्चचे राज्यातील सुमारे 4,000 डॉक्टर काल सकाळपासून संपावर होते. काल सकाळपासूनच मार्चचे 4,000 डॉक्टर बेमुदत संपावर गेले. इंडियन मेडिकल कौन्सिलनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. डॉक्टरांअभावी अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, मात्र ठाण्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयांमध्ये त्याचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य खात्याने केला आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाण्यात सोनसाखळी चोरांचा हैदोस सुरूच आहे. शहरात एकाच दिवशी 4 सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये धूम स्टाईलने घेऊन चोरट्यांनी 9.5 तोळ्यांचे दागिने खेचून पलायन केले आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलांनाच टार्गेट केल्याचे समोर आले असून चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 2,00,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 5 पगाडी दांडेकर कॉलनीतील 65 आजीबाईंचे रामवर्ती रोडवर 4 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. तर दुसऱ्या घटनेत दम्मानी इस्टेट येथील 60 वृद्धेचे हरिनिवास सर्कल येथे 2 तोळ्याचे मंगळसूत्र खेचण्यात आले असून या दोन्ही घटनांप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत डवलेनगर पाडा नंबर 3 येथील 40 महिला ही येऊर गेट समोरून पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे मंगळसूत्र खेचल्या प्रकरणी वर्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौथ्या घटनेत जयराम अनेक सोसायटीतील 48 महिला राहत्या सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता मोटरसायकलवरून आलेल्या दुकलींपैकी एकाने त्याच्या गळ्यातील 1.3 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरून नेल्या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.